नमस्कार, मी मनुश्री पाटील. आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्राला पुराचा विळखा आजही कायम आहे. आजही परिस्थिती आपण बघतोय गंभीरच आहे. पावसानं विश्रांती घेतली असती, पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी मात्र परिस्थिती जर बघितली तरी तीच आहे. कोल्हापूरचा पूर हळूहळू ओसरायला सुरुवात झाली. 3.5 फुटानं पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर ओसरल्यानं काहीसा दिलासा मिळतोय, त्यामुळे बचावकार्य पथकाचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. इंधन संपल्यानं मात्र शहरवासियांची अडचण झाली आहे, तर अर्धा जिल्हा अद्यापही अंधारात आहे. आपण बघतोय कोल्हापूरमधली ही परिस्थिती बघतोय. पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत जरी घट झाली असली तरी शहरामध्ये पाणी थोडंसं ओसरलंय. पूर्णपणे अजून पूर ओसरलेला नाही आहे. पाणी अजूनही गावागावांमध्ये आहे, लोकांच्या घरांमध्ये अजून शिरलेलं आहे. ते ओसरायला अजूनही 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र आजही अर्ध कोल्हापूर अंधारात आहे. अन्न पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, लहान मुलांचे हाल होत आहेत, गरोदर महिलांचे हाल होत आहेत. प्रशासन आपल्या परीनं मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, मात्र परिस्थिती आजही गंभीरच आहे. त्यातच राधानगरी धरणाचे 4 दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहे. इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. इंधन संपल्यानं शहरवासियांची अडचण होते आहे, त्यामुळे इंधनाची मागणी आपण बघतोय राज्य सरकारनं केंद्राकडे केलेली आहे. लवकरच इंधनाचा पुरवठा केला जाईल असंही सांगण्यात येते, मात्र तोपर्यंत इंधनाचा तुटवडा प्रचंड भासतो आहे, त्यामुळे स्थलांतर करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोल्हापूरमधली ही परिस्थिती आपण बघतोय. जसजसा पूर ओसरेल त्यानंतर सुद्धा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण चिखलाचं साम्राज्य इथे निर्माण होणार आहे. त्याचबरोबर दुर्गंधी मोठ्या प्रमाणात असणार आहे. गाळ तिथे साचलेला असल्यामुळे रोगराई सुद्धा पसरू शकते, त्यामुळे एकीकडे पुराबरोबरच त्यानंतर जी परिस्थिती उद्भवणार आहे त्याला सुद्धा तोंड देणं तितकंच कठीण प्रशासनासाठी असणार आहे. मात्र सध्या आपण बघतोय शहरवासियांची मात्र चांगलीच अडचण झालेली आहे. अर्धा जिल्हा अद्यापही अंधारात आहे. अनेक जण आजही घरात अडकलेले आहेत, अंधारात आहेत. अगदी दूधच नाही तर अन्न पाण्याचा पुरवठा सुद्धा होत नाही आहे. अन्न पाणी संपलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचा प्रचंड हाल आहे. संपूर्ण परिसरात सध्या सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजही अंधारात आहे. मात्र 1-1.5 दिवसापासून पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नाही आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी बऱ्यापैकी खाली आलेली आहे. जवळजवळ 3.5 फुटानं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी कमी झालेली आहे, त्यामुळे पूर थोडाफार ओसरावत आहे. पाण्याचा निचरा व्हायला मदत होते, मात्र लोकांच्या अडचणी आजही तेवढ्याच गंभीर आहेत. घराघरात पाणी शिरलेलं आहे, मिळेल तिथे लोकांनी आसरा घेतलेला आहे. अनेक शाळांमध्ये लोकांनी आसरा घेतलेला आहे. बचाव कार्य पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफच्या टीम मागवण्यात आलेल्या आहेत, आर्मीचे जवान बोलवण्यात आलेले आहेत. हेलिकॉप्टरमधून आपण बघतो अन्नधान्याचा पुरवठा सुद्धा केला जातो आहे. मात्र अनेक अशी गावं आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन धडपडते, मात्र आता बऱ्यापैकी पाण्याचा निचरा झाल्यामुळे बचाव कार्य पथक या गावांमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे. मात्र हीच परिस्थिती अजून 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्यामुळे कुठेतरी नागरिकांना अजूनही तितकासा म्हणावा तसा दिलासा मिळालेला नाहीये. त्यातच इंधन संपल्यानं शहरवासियांची सुद्धा आता अडचण झालेली आहे. सांगलीमधली ही परिस्थिती, सांगली कोल्हापूर या भागातली विशेष परिस्थिती बघतोय. त्यातच सातारा कराडमध्ये बऱ्यापैकी आता पाणी ओसरलेलं आहे, मात्र सांगलीमध्ये अजूनही पुराचा विळखा कायम आहे. कोल्हापूरमध्ये अजूनही पूर कायम आहे. सुदैवानं पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर हे घरात अडकलेले आहेत, उंचावर अडकलेले आहेत. स्थलांतर त्यांचं झालेलं आहे, लाखो लोकांचं स्थलांतर झालेलं आहे. लहान मुलांबाबत सगळ्यांना काळजी वाटते, ज्येष्ठ नागरिकांची अनेकांना भीती आहे, कारण त्याच पाण्यातनं त्यांना वाट काढावी लागते. प्रशासन आपल्या परीनं पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. अन्नधान्याचा पुरवठा सध्या सुरू केलेला आहे. जनजीवन मात्र पूर्णपणे आजही कोल्हापूरचं विस्कळीत झालेलं आहे. त्यातच राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि अर्धा जिल्हा अद्यापही अंधारातच आहे. कोल्हापूरचा पूर आता सुदैवानं ओसरतो आहे, मात्र बघितलं गेला आठवडापूर
कोल्हापूरमध्ये ही भयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. संपूर्ण जगाशी कोल्हापूरचा संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूरपर्यंत पोहोचणं सुद्धा कठीण झालेलं आहे, कारण रस्त्यांवर हायवेवर पाणी आलेलं आहे. आंबोली घाट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे कोल्हापूरचा जो जगाशी असणारा संपर्क तुटलेला आहे, तिथे अन्नधान्य पोहोचू शकत नाही आहे, जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकत नाही, इंधन पोहोचणंसुद्धा तितकंच कठीण झालेलं आहे. मात्र प्रशासन आपल्या परीने मदत करताना दिसतं. हेलिकॉप्टरमधून अन्नधान्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र इंधनाचा त्यातच तुटवडा भासत असल्यामुळे बचाव कार्यालासुद्धा आता कुठेतरी खीळ बसेल की काय अशी भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे. आणि त्यातच राधानगरीचे 4 दरवाजे सुद्धा आता उघडण्यात आलेले आहेत. तर सांगलीमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे पुरांचं पाणी ओसरायला सुरुवात झाली. एनडीआरएफचं बचाव कार्य अजूनही सुरूच आहे, कारण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक ठिकाणी बचावासाठी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे पाणी कमी झाल्यानं आता एनडीआरएफची पथकं नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. सांगलीमधली परिस्थिती आपण बघतो आहे, काल अनेक गावं खास करून सांगलीवाडी हरिपूरमध्ये लोकांनी तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. बचाव कार्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं, त्यामुळे लोक घराघरात अडकली होती. खाण्यापिण्याचे त्यांचे परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मात्र सुदैवानं पावसानं विश्रांती घेतलेली आहे, पाण्याची पातळी थोडीफार का होईना कमी झालेली आहे. त्यामुळे सांगलीमध्ये आता बचाव कार्य या गावांमध्ये अगदी अंतर्गत गावांमध्ये आता पोहोचायला मदत झालेली आहे. तिथले जे अडकलेले रहिवासी होते त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणं आज कुठेतरी शक्य होताना दिसत आहे. अन्नधान्याची मदत पोहोचवली जाते त्यांच्यापर्यंत. पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, पिण्याच्या पाण्याची. हे पाणी पोहोचवण्याचा आता प्रयत्न सुद्धा कुठेतरी केला जातो आहे. सध्या अनेक एनडीआरएफची पथकं नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. आणि थेट जाऊनचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या बरोबर आहेत. सचिन, आपण बघतोय सुदैवानं पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे पाणी पातळी कुठेतरी कमी झालेली आहे, लोकांपर्यंत पोहोचणं आता शक्य झालेलं आहे, पण आज आता सांगलीमधली नेमकी परिस्थिती काय आहे? मनुश्री, पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी मात्र सांगलीमध्ये परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळते. काही इंचानच पूर पातळी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एनडीआरएफचे पथक असेल, लष्कर असेल, नौदल असेल, या ठिकाणी लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. मी आत्ता इथली लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बोटी कमी पडत आहेत, तर या ठिकाणचे नागरिक, या ठिकाणचे तरुण आपल्याला आपण पाहू शकता हातानं बोट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ट्यूबच्या साह्यानं ते तरापा तयार करत आहेत आणि या साह्यानं नागरिकांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. खरं तर हजारो लोक वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेले आहेत, त्याच्यामुळं बोटींची संख्या खूप कमी या ठिकाणी आपल्याला जाणवते. 50 बोटी या ठिकाणी काल मागवण्यात आल्या होत्या, परंतु त्या सुद्धा कमी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आता तरुण रस्त्यावर उतरून स्वतःची बोट तयार करून, तराफे तयार करून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न ते आता करतायत. खूप गंभीर परिस्थिती या ठिकाणची म्हणावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचा समन्वयाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोकांना व्यवस्थित माहिती पुरवली जात नाहीये, त्यामुळे लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आत्ता काही मिनिटांपूर्वी ज्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं ते कुटुंब आपल्यासोबत आहे. 5 दिवसापासून कुटुंब हे अडकून पडलेलं होतं. कुठल्या भागातून आले आहेत हे आपण त्यांना विचारणार. अजून काय परिस्थिती होती, काय सांगायला ताई तुम्ही, काय परिस्थिती होती आणि कुठल्या भागातून आलात तुम्ही? आम्ही हरिपूर गजानन कॉलनी इथून आले. 4 दिवस झाले इकडे कोणीच नाही, काहीच मदत मिळाली नाही आणि पाणी पण भरपूर होता आणि बोटी पण येत नव्हत्या. मनुश्री, सगळ्यात महत्वाचं एक छोटं बाळ आहे त्यांच्याकडं, ते बाळाला अक्षरशः दूध आणि नीट खायला पण मिळालं नाहीये. काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती या ठिकाणी, तुम्हाला खायला पण नीट होय? काहीच नव्हतं, दूध पण नाही, पाणी पण नाही. आम्ही संपर्क करत होतो पण संपर्क होत पण नव्हता त्यांच्याशी आणि कोणीही आलं नाही. मी पेशंट, हॅलो, मी पेशंट होते. 4 दिवस झाले आमची घरची खूप लोक प्रयत्न केले पण कुणाचा संपर्क झाला नाहीये. आता करून करून 5 दिवस सगळ्यांची रिचार्ज संपले. शेवटी शेजारी आल्यानंतर आमच्या कॉलनीतल्या लोकांनी पेशंट आहे म्हणून माझ्याकडे आमच्याकडे बोट पाठवली, मला आज इथं हे केले, आदर केले. पण प्रशासन तर म्हणतंय आम्ही मदत करतोय, लोक पोहोचलेली आहेत लोकांना बाहेर. गजानन कॉलनीला एकही बोट पोहोचली नव्हती. आज शनिवारी सकाळी पोहोचली ती, पण आमची बाकीची लोक थांबून, मी पेशंट आहे म्हणून माझ्या संग एक दोन घरची लहान मुलं आहेत एवढं आम्हाला घेऊन आले.
तुमच्या डोळ्यात अश्रू बघतोय आम्ही, काय परिस्थिती आहे तिथली, लोकांची काय अवस्था आहे? चार दिवस झालं जेवण नाही, पाणी होतं तेव्हा एक दिवस आम्ही चालवलं, नंतर पाणी नाही, मुलांना दूध नाहीये, अक्षरशः मुलाशी रात्रभर रडत होती, लाईट नाही, पाणी नाही। मनुश्री खूप गंभीर अवस्था आहे, काही लोकांशी आपण अजूनही बोलणार आहोत, काय सांगाल, काय अवस्था आहे तुमची तिथे सध्या? घरातली वस्तू वगैरे सगळं खराब झाले, चार पाच दिवस झाले एका अंगा कपडे एकच घातलो आम्ही, काही हे नाही अजिबात, तिथं कोणी आलेलं नाही आहे, आम्हाला फूड दिलं नाही, काही नाही, नुसतं ह्याच्यावर आहे। पण इथल्या इथल्या महापौर ज्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की लोकांना आम्ही सांगितलं होतं घराच्या बाहेर पडा पुरी यायच्या अगोदरच, तुम्ही का नाही बाहेर पडला? कोणी हे केलं नाही आहे, तिथं एवढं येते आम्हाला काही वाटलं नाही आहे, पाच साली एवढं आलं नव्हतं पाणी, नाही दिलं एवढं। तू काय सांगशील बाळा, काय परिस्थिती आहे, काय पाहिलंस, कारण हे भयानक दृश्य तू जीवनात पहिल्यांदा पाहिलं असेल, तू तरुण आहेस, काय सांगशील? आम्ही मंगळवार पासून इथं अडकलेलो आहे हरिपूर मध्ये, तर आम्हाला कोणतीही मदत मिळालेली नाही, प्रशासनानं काही आधी सूचना केली नव्हती, 2005 साली ज्यावेळी पूर आलेला तेवढी परिस्थिती होणार नाही असं लोकांना वाटलं, त्यामुळे लोक घर सोडून गेले नाहीत, पण इथं परिस्थिती खूप वाईट झालेली, कोणीही मदत करायला आलं नाही, काय नाही, घरात आमचा पेशंट होतं, लहान मुलं होती, त्यांचं भयानक हाल झालेला आहे, पाणीही आम्हाला मिळालं नाही आहे, अक्षरशः आम्ही पाण्यासाठी वरून दोरी बांधून खाली पाणी पुराच्या पाण्यात बादली वगैरे टाकून तिथून पाणी काढून वापरलंय, अन्न मिळालं नाही, 2-4 दिवसापासून आम्ही उपाशी आहे, मंगळवारपासून आम्हाला काहीही मिळालेलं नाही आहे मदत, कोणीही बोट आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ते म्हणत होते की आम्ही पाठवले बोटी पाठवल्यात, पण एकही बोट आलेली आहे नाहीये, आणि आज आज आमच्याकडे पहिली बोट आली आहे आमच्या कॉलनीत, आणि त्यामुळे आम्ही आज इथं आलो। कुठल्या कॉलनीत, म्हणजे ही कॉलनी आहे कुठं, आणि तू ज्या भागात राहतेस हरिपूर मध्ये त्या कुठल्या भागांमधून हे तुम्हाला रेस्क्यू केलं गेलं आणलं गेलं? हा, मी हरिपूर रोडला गजानन कॉलनी म्हणून आहे तिथं राहते, तिथून आम्हाला रेस्क्यू केले। अंदाजे किती लोक असतील तिथे असं अंदाज काय? कॉलनीत भरपूर लोक आहेत, शंभर लोक तरी सहज असतील कॉलनीत, आणि त्यांना अजून मदत मिळाली पाहिजे, त्यांना काही मदत मिळत नाहीये, ते लोक खूप मदतीसाठी आश्वासन करत आहेत। आमच्या घरी 20 माणसं होती, हा 2-3 फॅमिली राहत होती। ठीक आहे। मनुश्री, आपल्या बरोबर काही वृद्ध लोक सुद्धा आहेत की जे हरिपूर मधून रेस्क्यू करण्यात आलेले आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत, कारण या लोकांचे सुद्धा प्रचंड हाल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय सांगाल आजी तुम्ही, तुम्हाला इथंपर्यंत आणलं गेलं, 5 दिवस पुराच्या पाण्यात होता, भयानक परिस्थिती असेल, लाईट नाहीये, अंधारात रात्रीचं घाबरण्याचे प्रसंग सुद्धा तुमच्यावर आले, काय सांगाल तुम्ही? नाही, हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं, मी आता 75 वर्ष इथं आहे, पण असं कधी झालं नाही, पण आम्हाला ही सूचना मिळाली नाही की इतकं पाणी येईल, त्यामुळे आम्ही गाफील राहिलो की नाही इतकं काही येणार नाही, घरात जाणार नाही अशी कल्पना होती, तरी आम्ही आमचं घर सोडून आमच्या जावयांच्या घरात 3rd मजल्यावर राहायला गेलो, पण त्यांच्याही खाली पाणी आल्यामुळे खूपच घबराट झाली। पेशंट आता हे आमचे आहेत हे 80 वर्षाचे आहेत किंवा मी 75 वर्षाचे, तर आम्हाला पाणी पिण्याचं मिळालं नाही, आहे ते 20 माणसं आम्ही राहिलो, पिण्याचं पाणी संपलं सगळं, पण आम्हाला हरिपूर ग्रामपंचायतीनं तसं आम्हाला पिण्याचं पाणी पण पोहोचवलं नाही, आज पोहोचवलं सकाळी, त्यामुळे जरा हाल झाले सगळ्यांच्या, तोंड धुवायला नाही, पाणी प्यायला नाही, चूळ भरायला पाणी नाही, अशी अवस्था झाली। आता आता तुम्हाला इथं आणून प्रशासनानं सोडलं बोटीनी, बरोबर, आता तुम्हाला काय सांगितलंय, तुम्ही आता कुठं जाणार आहात? आता माझी मुलगी गव्हर्नमेंट कॉलनीत आहे, तिच्याकडे आम्ही जाणार आहे, तर ती हा तिचा फोन आलेला आहे माझ्याकडे सगळी जण या म्हणून, जसं वाहन मिळेल तसं आम्ही त्यांच्याकडे जाणार। प्रशासन इथून वाहनानं घेऊन जात आहे असं काय बघायला आपल्याला मिळतं की त्यांनी काय सांगितलं का आमचं वाहन येईल तुम्हाला घेऊन जातो आम्ही? आमचं आम्हालाच जायला पाहिजे आता, कारण प्रशासन तुम्हाला कुठं कोपऱ्या कोपऱ्यात कसं पोहोचवणार त्यांची घर एवढी, हा तर आम्ही जसं रिक्षा काय मिळेल तसं जाणार आता, आम्ही माहेरी कवटे मग काय जाणार। ठीक आहे मनुश्री, आपण इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या पाहिल्या, खरं तर खूप भयंकर परिस्थिती आहे, आपण ह्या सगळ्या प्रतिक्रिया घेत असताना अंगावर शहारा येणारे हे प्रसंग आहेत, कारण रात्री अपरात्री एवढं 10-15 फूट पाणी घरात आहे, लाईट नाहीये, काय प्रसंग या ग्रामस्थांवर या सांगलीकरांवर ओढवला असेल हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो। मनुश्री सचिन, आपण बघतोय अजूनही मदत प्रशासनाची पोहोचत नाही म्हणून ते तक्रार करतायत, मदत आता हळूहळू पोहोचायला सुरुवात झालेली आहे, पण सचिन पूर्णपणे पाणी पाण्याचा निचरा व्हायला साधारणतः किती कालावधी लागणार आहे, कारण आता बघतो सुदैवानं पावसानं आता विश्रांती घेतली आहे। ते जाऊ शकतात तिथं।
मनुश्री, मी कालपासून इथं पाहतोय तर फक्त 7 ते 7 इंचांनी पाणी एक दिवस एक रात्रीमध्ये कमी झालेलं आहे आणि काही भागांमध्ये 15 फुटांपर्यंत पाणी साठलेलं आहे. याच्यामुळं हे पाणी निचरा व्हायला प्रचंड दिवस जातील असंही म्हटलं जातं. एका बाजूला आलमट्टी धरणामध्ये प्रचंड पाणी साठा आहे आणि त्याच्या फुगवट्यामुळं सुद्धा ह्या सांगलीच्या काही भागांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे. आलमट्टीमधून जोपर्यंत जास्त विसर्ग होत नाही तोपर्यंत हे पाणी पूर्णपणे निचरा होणं खूप अवघड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोयना धरणातून सुद्धा 77,000 क्युसेक्स पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग केला जातोय, त्यामुळे सुद्धा ते पाणी इथंपर्यंत पोचतंय आणि आलमट्टीची फुग असं दोन्ही मिळून सांगलीची ही पूरपरिस्थिती आता तरी दिसते, परंतु काही दिवस तरी या सगळ्या पाण्याला निचरा होण्यासाठी जावे लागतील. मनुश्री, निश्चितच पाण्याला निचरायला अजून काही दिवस राहिले असतील. सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, परिस्थिती तुम्ही दाखवल्याबद्दल. सुदैवाने पाणी कमी व्हायला मात्र सुरुवात झाली आहे. लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा आता प्रयत्न केला जातोय. अनेक लोकांपर्यंत, ज्या ठिकाणी लोकांपर्यंत मदत पोहोचली होती गेले 8 दिवस, तिथे आता बचाव पथकं तिथे गेलेली आहेत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे. लोकांना अन्नधान्याचा पुरवठा या ठिकाणी केला जातो आहे, दूध दिलं जातंय, पाणी दिलं जात आहे. आपल्या परीनं प्रशासन मात्र सध्या मदत करताना दिसत आहे. तर राज्यात गेल्या आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे पुण्यात येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे भाजीपाला, दूध या जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा पुणे शहरात जाणवायला लागलाय. भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले आहेत, तर दुसरीकडे सांगली, कोल्हापूरमधल्या पूरपरिस्थितीमुळे दुधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. साधारणतः गोकुळचं दूध पश्चिम महाराष्ट्रातना या संपूर्ण पुणे मुंबईकडे येतं. पूरपरिस्थिती असल्यामुळे दुधाचं संकलन पूर्णपणे बंद झालेलं आणि त्याचा थेट परिणाम पुणे मुंबईकडे येणाऱ्या दूध पुरवठ्यावर झालेला आहे, भाजीपाल्यावर झालेला आहे. आणि थेट जर आमचे प्रतिनिधी सचिन जाधव पुण्यावरनं आपल्या बरोबर आहेत. तर सचिन, पश्चिम महाराष्ट्रातना ज्या काही वस्तू, जीवनावश्यक वस्तू येतात, मग दूध असो भाजीपाला असो, त्याचा थेट परिणाम या पुरवठ्यावर झालेला आहे. काय नेमकं पुण्यामधली आता परिस्थिती आहे भाजीपाल्याची, आणि खास करून गोकुळ दूध मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये विकलं जातं किंवा लोक घेतात, गोकुळ दूध पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत, काय नेमकं सांगाल, लोकांच्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत? मनुश्री, नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गेले आठवडाभरापासून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आपण पाहतोय. खरं पाहिलं तर या ज्या भागातून पुणे शहरासारख्या ठिकाणी दूध असेल, पालेभाज्या असतील किंवा इतर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या काही तासाच्या अंतरावर आहेत, त्यामुळे त्या पुण्यात पोहोचतात आणि त्या लोकांपर्यंत दिल्या जातात. खऱ्या अर्थानं पाहिलं तर यामध्ये जीवनावश्यक वस्तूमध्ये पालेभाज्या आणि दुधाचा तुटवडा खरं तर गेले 2-3 दिवसापासून पुणे शहर आणि मार्केट यार्ड असेल किंवा जे मंडई आहे त्यामध्ये जाणवत आहे. खऱ्या अर्थानं सध्या मी एका पुण्यातील मंडई परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी दुधाचा सध्या तुटवडा, मोठे ग्राहकांची गर्दी, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की दूध जे आहे ते खरं तर तुटवडा तर आहेत, कारण कुठल्याही प्रकारचं दूध जे सांगली कोल्हापूरकडून येणार बंद झाल्यामुळं साहजिकच आजूबाजूच्या परिसरातला दुधाचा तुटवडा लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. माझ्यासोबत एक दुकान मालक आहेत. खरं तर काय परिस्थिती आहे सध्या आणि कशा प्रकारे दूध दिलं जातंय? तर सध्याची परिस्थिती अशी आहे, कोल्हापूर, सांगली, मिरज इथं जे पुराची परिस्थिती झाल्यामुळं पुणे शहर आणि मुंबईला सगळ्यात जास्त दुधाचा पुरवठा त्या भागातून येत असतो. त्या भागात पूर असल्यामुळं दूध गेले 2-3 दिवस झाले येत नाही आहे, त्यामुळं इथले स्थानिक दुधाच्या भरोशावर स्थानिक लोक चढावड होती, दूध घेण्यासाठी खूप गर्दी होती, लोकांना दूध मिळत नाही आहे, जीवनावश्यक वस्तूंची अडचण होती त्याच्यामुळं. खरं तर दूध घेत असताना कशा प्रकारचे दर सध्या तुम्ही सामोरे जात आहे दराला, कारण दूध तुटवडा पूर्णतः जाणवतोय गेले 2-3 दिवसापासून. सध्या इथं तरी 55 रुपयेच आहे, कारण भट्टीवरती वगैरे 80 रुपये द्यावे लागतात. परिस्थिती असंच राहिलं तर काय होईल दुधाचं? असे शॉर्टेज राहिले तर लोकांचे मारामार होईल त्याच्यासाठी, दुधासाठी लोकल दूध किती पुरणार आहेत? काय दुधाची परिस्थिती आहे, पालेभाज्या काय आहेत? दूध महागलेलं आहे, पालेभाज्या पण खूप महाग झालेल्या आहेत. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हा प्रश्न नागरिकांपुढे पडलेला आहे. मी आता जवळजवळ 4 ते 5 दुकानं फिरलो पण मला दूध कुठेच मिळालं नाही. आता हे 5वं दुकान आहे मी इथे दूध बघायला आलो आहे. मला इथे पण दूध नाही असं ते सांगतात आहे आणि गाडी त्यांची ती 9:30 आहे ते सकाळी, ते अजूनपर्यंत आलेली नाही आहे. तर त्यामुळे ऑफकोर्स जर दुधाचा तुटवडा झाला तर रेट वाढले जाणार आणि त्यामुळे नागरिकांची चढावड होणार दूध घेण्यामध्ये.
नक्कीच खरं तर दूध गेले 2 ते 3 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भागातून येत असतं. काय परिस्थिती आहे सध्या दुधाची, नागरिकांची काय अवस्था होती? दूध शॉर्टेज झाल्यामुळं जवळजवळ हॉटेल व्यावसायिक, छोटे छोटे चहाचे दुकानदार जे आहेत त्यांना अक्षरशः हॉटेल बंद ठेवावं लागले. 2-3 दिवस झाले त्यांचे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद आहे आणि बरेच लोकांना त्रास म्हणजे बिन दुधाचा चहाही लोक सध्या हे करतात. पण एक लवकरात लवकर परिस्थिती निवळावी आणि पुरवत दूध पुरवठा त्या भागातनं व्हावा आणि त्या लोकांना जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी पूरग्रस्त भागात. नक्कीच मनुसरी, खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्या प्रकारे दुधाची परिस्थिती आहे त्याचप्रकारे खरं तर भाजीपाल्यांची परिस्थिती मंडईमध्ये पाहायला मिळते. कारण ज्या भागातून भाजीपाला येतो त्या भागात सध्या वाहतूक पूर्ण ठप्प आहे, त्यात पूर परिस्थिती आहे, त्यामुळं कुठलंही जे येणारं साहित्य आहे ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं मंडईमध्ये जे काही चढ्या भावाने म्हणजे दुप्पट दर जे आहेत ते भाजीपाल्यांचं पाहायला मिळत आहेत झालेले. त्यामुळे साहजिकच ही परिस्थिती अजून 2 ते 3 दिवस राहिले तर याहीपेक्षा भयान परिस्थिती पुण्यामध्ये दुधाची होईल. कारण दुधाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जे दूध आहे ते पुणे शहराला लागत असतं, त्यामुळे आता ही परिस्थिती कधी निवळेल याकडेच नागरिकांचं लक्ष आहे. धन्यवाद सचिन या सगळ्या परिस्थितीबद्दल. आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रातना मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा या ठिकाणी केला जातो पुण्या मुंबईमध्ये आणि आता दूध पाणी पुरवठा आता कमी झालेला आहे. दूध संकलन होणं पश्चिम महाराष्ट्रात बंद झालेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम पुणे आणि मुंबईला बसायला सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे भाजीपालासुद्धा चांगलाच महागलेला आहे, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. इतकंच नाही तर पुण्याच्या पुढे खास करून सातारापासून जवळजवळ संपर्क अनेक गावांचा तुटलेला आहे, जाणं पुण्याच्या पुढे जाणंसुद्धा लोकांना आता मुश्किल झालेलं आहे. राज्यात आलेल्या महापुरामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईमध्ये दुधाचा मोठा तुटवडा जाणवतोय. मुंबई आणि उपनगरांमध्ये गोकुळ दुधाचं वितरण पूर्णपणे थांबलंय. गोकुळ दूध नसल्यानं नेहमीच्या ग्राहकांना दुसरं दूध विकत घ्यावं लागतंय. तर भाज्यांचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय, त्यामुळे भाज्यांचाही दर चांगलेच कडाडले आहेत. आणि थेट जाऊन प्रतिनिधी अभिषेक भाटे आपल्या बरोबर आहेत. अभिषेक, आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्र पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, पूर परिस्थिती आहे आणि त्याच्या जनजीवनावर विस्कळीत झालेला आहे पूर्णपणे. त्याचा थेट परिणाम मुंबईला सुद्धा जाणवत आहे, खास करून दूध गोकुळ दुधावर याचा मोठा परिणाम झालेला आहे. गोकुळ दूध मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये विकलं जातं लोकांचे, त्यामुळे मुंबईमध्ये सध्या हाल सुरू आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे मुंबईत सध्या? अगदी बरोबर म्हणालात, पूर्ण राज्यामध्ये आपल्याला जी पूरस्थिती आहे ती पाहायला मिळते आणि त्याची झळ कुठेतरी आपल्याला आता मुंबईमध्ये देखील पाहायला मिळाले. 2 गोष्टी आहेत, एक तर दूध आणि दुसरं म्हणजे भाजी. तर या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा पूरस्थितीचा फटका बसला पाहायला मिळत आहे. आपण जर का बघितलं तर लोकांकडे आता पर्याय उरलेला नाही आहे. आता लोक गोकुळ दूध जास्त घेत असतील तर त्यांना आता एक ऑल्टरनेटिव्ह ब्रँड असा विकत घ्यावा लागत आहे नाईलाज म्हणून. तर त्यासोबतच भाजीचं जर का आपण बघितलं तर भाजी जी क्वालिटी आहे ती पण कुठेतरी पावसाच्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे ती पण कुठेतरी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. त्यासोबतच भाज्यांचे जे दर आहेत ते देखील वाढलेत, कारण APMC मार्केट जे आहे नवी मुंबईमध्ये तिथून आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये सध्या भाजी येत असल्यामुळे हे जे भाजीचे जे दर आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळालेत. त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भाजीचे दर वाढलेले नेहमी पाहायला मिळतातच, पण त्यासोबतच ही जी आता आपत्ती आली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे भाज्यांचे दर वाढलेले पाहायला मिळालेत. आपण आता काही प्रतिक्रिया घेणार आहोत. तरी मला सांगा, पूरस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कोल्हापूर सांगलीमध्ये, त्याच्यामुळे भाज्यांची जी आवक आहे ती घटली आहे, त्याच्यामुळे काय अडचणी होत आहेत? काय अडचणी म्हणजे भाज्या खूप महाग झाल्या आहेत. 100 रुपये किलो भेंडी, 80-100 रुपये किलो फ्लावर. भाजी खायची कशी आम्ही? हा, जे 10 रुपयाला वांगी 1/2 किलो मिळायची ती आज 50 रुपये किलो. खायचं कसं आम्ही? गरीब माणसाने कुठे जायचं? हा नक्कीच, सर गरीब माणसाचा प्रश्न आहे की भाजीचे दर वाढलेले आहेत. अजून काही प्रतिक्रिया घेणार काय सांगाल सर याच्याबद्दल? अति पावसामुळे ना खूप नुकसान झालं आहे, एवढं नुकसान झालं आहे की पाण्यामुळे सगळी शेती आणि सगळं वाहून गेलं आहे. त्याच्यामुळे भाज्या एवढ्या महाग झाल्या आहेत की जरी हिशोबत नाही, कारण आता गृहिणी भाज्या आणणार कशा आणि खाणार कशा. तशीच लोकांना म्हणजे लहान मुलांना दुधाचा पण खूप हे झालेला आहे, दूध पण मिळत नाही. दुधावर एवढे भाव वाढले आहेत की कमीत कमी लहान मुलांना पण दूध मिळत नाहीत, तेव्हा लोक खूप हे कमी कमी झाले की आणि त्याच्यामध्ये झाले इन्कम कमी झालं आहे आणि भाज्या महाग झाल्या आहेत. तेव्हा खूप त्रास झाला आहे आणि इतका त्रास झाला आहे काही बोलू शकत नाही. नक्कीच सर, इथे काही गृहिणी पण आहेत आपल्यासोबत. दुधाबरोबर भाजीची पण एक प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोय, काय सांगायला? दूध पण महाग झालंय, भाज्या पण महाग झाल्या, गाय गरिबांचे खूप हाल झाले त्याच्यामध्ये आणि भाजीवाले पण हे करतात.
म्हणजे भाजीवाल्यांचा पण खूप प्रॉब्लेम झालाय, त्यांना पण विकायचा प्रॉब्लेम झालाय, घेणाऱ्यांचा पण तर अति प्रॉब्लेम झालाय. भाज्या काय घ्यायचं आणि काय न्यायचं घरी, पाव किलो भाजी घरात पुरत नाही एक किलो शिवाय. भाज्यांचे काय दर आहेत, तुम्ही कुठली भाजी घेता? भाजी भोपळा आता पहिला 10 रुपये होता, पाव 20 रुपये 10 रुपये किलो होता, आता 20 रुपये 25 रुपये 50 रुपये झालाय. काय घ्यायचं आणि काय ठेवायचं असं होतं. पोरं शिक्षणाची सगळं कसं आपण खर्च चालवणार असं होतं. नक्कीच सर, आपण पाहतोय की जे हे जे गृहिणी होत्या ते त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं कुठेतरी बजेट देखील या संपूर्ण स्थितीमध्ये कोलमडलंय असं त्यांचं असं म्हणणं आहे. एकंदरीत दूध आणि भाजी याचा सामान्य नागरिकांना हा फार मोठा फटका बसलेला सध्या आपल्याला मुंबईत पाहायला मिळतो. बरोबर, धन्यवाद अभिषेक सगळ्या माहितीबद्दल. आपण फक्त राज्यभरात खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे, त्याचा थेट परिणाम मुंबई आणि पुण्यालाच खास करून जाणवायला लागलेला आहे. वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, जीवनावश्यक वस्तू अनेक यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे मुंबई पुणेकरांचं खास करून भाजीपाला दुधाचं जे बजेट आहे ते चांगलंच कोलमडलेलं बघायला मिळत आहे. आपण सध्या पूरस्थितीबद्दलचे अपडेट्स आपण दिवसभर घेत राहणारच आहोत, पण आता आपण इथेच थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.